सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही महिला दिन साजरा करण्यात आला। 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार क्षेत्रातील महिलांना सन्मान करण्यात आला। सध्याच्या युगात महिला कुठल्याही क्षेत्रात कमी पडू न देता सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत, तर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियामध्ये देखील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत। सोलापुरातही महिला पत्रकार निवेदिका आणि एडिटिंगचे कामे करत आहेत, म्हणून या महिलांचाही सन्मान व्हावा या हेतूने श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमप्रसंगी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांचे पत्नी सौछाया बैजल व सोलापूर शहर पोलीस उपायुक्त दीपाली दाटे आणि डॉक्टर किरण सारडा तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खिलबोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया न्यूज चॅनलमधील सर्व महिला पत्रकारांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी स्वरांजली न्यूज चॅनलचे निवेदिका रेणुका बुधारम, एडिटर भावना आमनची, कुमारी वैष्णवी आडम यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिव्य मराठीचे पत्रकार तडवळकर मॅडम यांनी केले। वेगवेगळ्या प्रकारच्या काही कॉन्सेप्ट आपल्याला डेव्हलप करता आल्या तर त्या करूयात, कारण त्याच्या माध्यमातून आपण चर्चेत राहूया, एकमेकांच्या संपर्कात राहूया आणि अशी मंडळी येत राहतील, आपल्याशी चर्चा होत राहील, संवाद होत राहील, जोडल्याने जोडले जाते आणि मग पुढे जाते असं म्हणूया आणि मग पुढे जात राहूया। मूळ भूमिका हीच आहे की वर्षभर तुम्ही काम करत असता तर तुम्हाला सगळ्यांना एका छताखाली आणून एकमेकांशी संवाद करून देणं आणि ओळख करून देणं। आता बरेच चेहरे नवीन आहेत, दरवर्षी 2-4 जण ऍड होतात, तर त्या कुठे काम करतात आणि काय नेमकं काम करतात हेही आपल्याला जाणता आलं पाहिजे। महिला कुठल्याही क्षेत्रात कमी न पडता सर्व क्षेत्रात काम उल्लेखनीय करत आहेत, पत्रकार क्षेत्रातही मोठ्या संख्येने महिला काम करत आहे याचा अभिमान आहे असे उपायुक्त दीपाली दाटे यांनी म्हणाल्या। मी भांडे आज घासते तितक्याच हक्काने पुढच्या पिढीच्या नवऱ्याने म्हणायला पाहिजे, आज मावशी आली नाही आज कपडे मी, पण हे नॅचरल जमा होईल ना नॅचरली। लॉकडाऊन मध्ये सगळ्यांच्या नवऱ्यांनी वडिलांनी भावांनी कामं केली, पण ते काय होतं, पर्यायच नव्हता, तिथे पर्याय नव्हता, पण त्याचा किती शो ऑफ झाला सगळ्या सोशल मीडियावर, तेच होत, नवरे काम करतायत, वर्क फ्रॉम होम मध्ये काय काम करतायत, पण हे जेव्हा नॅचरली होईल ना की चल आज हे झालेलं आहे हे मी पटकन करून घेतो, ते ती पटकन करून घे, काही घरांमध्ये होतं, पण जेव्हा 100% घरांमध्ये नॅचरली होईल ना तेव्हा मला वाटतं खरी इक्वॅलिटी। इक्वॅलिटी म्हणजे मी पुरुषांसारखे कपडे घातले, मी पुरुषांसारखी मारधाड केली, मी त्यांच्या बरोबरीने काम केलं, हे इक्वॅलिटी नाहीये। मी स्त्री आहे, मी ऍक्सेप्ट करते, ठीक आहे, निसर्गाने मला काही वेगळं बनवलेलं आहे, निसर्गाने पुरुषांना काही वेगळं बनवलेलं आहे, म्हणजे माझी दर महिन्याला पाळी येते, मी प्रेग्नेंट राहते, मला मुलं होतात, मला हार्मोनल इनबॅलेन्स होतो, आय ऍक्सेप्ट इट, म्हणजे हे नॅचरल आहे, ते म्हणजे इक्वॅलिटी, त्याच्यात तुम्ही कशीच करू शकणार नाही। तुम्ही किती प्रयत्न केले ब्रह्मदेवाने तरी पुरुषांना आपण प्रेग्नेंट करू शकणार नाही। तेव्हा एखादी सरपंच असते, महिला सरपंच किंवा पोलीस पाटील किंवा तिथलं उत्कृष्ट काम करणारी एखादी लेडी असते, आजकाल तर आपण बघतो त्या महिला इतकं उत्कृष्ट काम करतात ना, म्हणजे एकट्या जिथे नाही तिथे भिडतात, अगदी सगळं हे करून घेतात, अशा वेळी बाकीच्या महिला किंवा ते गाव किंवा तो समाज त्या महिलांना काय नाव देतो तुम्हाला माहित आहे का, ती तसलीच आहे। जेव्हा एखादी महिला अशी तक्रार घेऊन येते, न रडता न कांगावा करता, खूप लोक न जमावता आपली तक्रार मांडायला सुरू करते, तेव्हा समाज म्हणून बाकीची लोक तिला सवय येते, तसलीच आहे। स्त्रियांनी आपल्या घरातील कामाबरोबरच स्वतःचेही आरोग्याची काळजी घ्यावी असे मोलाचे मार्गदर्शन डॉक्टर किरण सारडा व छाया बैजल यांनी केले। आता डॉक्टर मॅडम बोलल्या, दीपाली बोलल्या, त्याच्यावर मला वाटत नाही की मी अजून काही बोलणार, मला म्हणजे मला असं वाटते की आपण स्त्री आहे आणि पुरुषांना कोण घडतो, आपण नुसतं घडतो, तो एक प्राऊड पण फील केला आपण, आणि आपण जे आहे ते एक्सेप्ट करून आपण आपल्या याच्यामध्ये म्हणजे सगळ्या कर्तृत्वान होतील असं नाही, पण काहीतरी खालीचा वाटा आपण समाजामध्ये उचललो, जसं त्या म्हटल्या की मुलाला पण लहानपणापासून काय झालंय, आता आधी आहे ना मुलांना सांगितलं तू मुलगा आहे तू मुलगा आहे तुला हे नाही करायला पाहिजे तुला ते करायला, आणि आता आपण सडनली त्यांच्याकडनं उमेद करतो की त्यांनी आहे ना म्हणजे लग्न झाल्यावर मुली म्हणतात की त्यांनी पण काम करायला पाहिजे, पण ही चूक कोणाची, ही आई वडिलांची चूक, लहानपणापासून त्यांना असं सांगितलं तू काहीतरी वेगळा आहे ना बघ, तू काहीतरी वेगळा आहे, मी माझ्या मुलांना पण सांगते, मला पण दोन्ही मुलं
जर आपण आपल्या मुलापासून सुरुवात केली आणि छोटेसे जर आपण प्रयत्न केला तरी मला वाटते की खूप मोठं योगदान आहे. असं काही जरुरी नाही की यस ही सगळी गोष्ट जी होती की मला सांगायचं की उंच भरारी घ्या पण पाय जमिनीवर रोवून घ्या. WHO आपण मागच्या 2-3 वर्षात कितीदा ऐकला हे शब्द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सगळ्यांना WHO काय माहिती झाले. तर ह्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हेल्थ बद्दल एक डेफिनेशन केली आहे. फक्त शरीरात रोग नसणं म्हणजे आरोग्य नाही. फिजिकल, मेंटल, सोशल या सगळ्या मध्ये तुम्ही निरोगी असणं तर त्याला म्हणतात आरोग्य. आपण जास्त करून काय करतो ना, मी गायनेकोलॉजिस्ट आहे, मला माहितीये दुखलं आणि दुखणं बरं झालं म्हणजे मी निरोगी झाले. नाही, मला ताण आहे मानसिक काहीतरी तर मला ते ताण रिलीव्ह करता आला पाहिजे. म्हणून आजकाल आपण वेगवेगळ्या तणावमुक्ती केंद्र मध्ये किंवा तशा शिबिरांमध्ये आपण खूपदा जातो तर त्याची मदत आपण घेतली पाहिजे. वी शुड नॉट हॅव एनी स्ट्रेस, एनी डिसीज. आणि सोशल म्हणजे काय, जे आपण आज करतोय ते महिन्यात एक दिवस एक पॅरासिटामॉलची गोळी घेतली आणि तिचं पाळीचं दुखणं जर का तुम्ही कमी केलं तर निश्चितपणे ती तिची ऍक्टिव्हिटी जी आहे ती यशस्वीपणे करू शकेल आणि प्रभावीपणे करू शकेल. कुठेही त्या पॅरासिटामॉलने तुम्हाला सवय लागत नाही. एक 500 पॉवरची किंवा 650 पॉवरची पॅरासिटामॉल तुमच्या मुलींना किंवा तुमच्या संपर्कात येणाऱ्या मैत्रिणींना ज्यांचं डिस्मेनोरिया म्हणतात त्याला पाळीत पोट दुखतं त्यांना आवर्जून द्या. पुरुष बांधवांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवावी. क्रोसिन रुई जी आपण ताप आल्यावर खातो इट इज अ व्हेरी गुड अनालिसिक अँड द सेफेस्ट अनालिसिक ऑन वर्ल्ड. महिला दिन फक्त 8 मार्च रोजी साजरा न होता प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान व्हावा असे मत महिला पत्रकारांनी व्यक्त केले. मी निर्मिती या जगाची अस्तित्व सिद्ध करणारी, मी निर्मिती या जगाची अस्तित्व सिद्ध करणारी, वाटे बदले काटे जिद्दीने दूर सारणारी, सावित्री अनुसयेस आदर्श मानणारी, तळहाताच्या फोडासम शालीनता जपणारी, मी निर्मिती या जगाची अस्तित्व सिद्ध करणारी, रांधा वाडा उष्टी काढा मी कर्तव्य समजते, रोजच आपलं चाललेलं असते, रांधा वाडा उष्टी काढा मी कर्तव्य समजते, नात्यांचे नाजूक धागे आत्मीयतेने विणते, विविधांगी यशस्विनी प्रसंगी रणरागिणी, ममतेची मूर्ती अशी मीना आपला कधीही. मी कणखर आहे हे मनाला ठणकावून सांग, या मनाच्या गाभाऱ्यातल्या पणतीला तू सदैव तेवत ठेव. मन आणि शरीर वेगवेगळे असले तरी त्यांचा एकमेकांशी ताळमेळ तुला सांभाळावाच लागणार आहे. फुलपाखराप्रमाणे स्वच्छंदी जगायचं का? नाही ना, 365 दिवस आपल्याला हलकं फुलकं होऊन जगायचं आहे.